राजकारणात अचूक टायमिंगला फार महत्त्व असतं जरा इकडे तिकडे झालं की काहींचं तिकीट जातं सत्ताही जाते तर काहींना राजकारणातूनही जावं लागतं त्यामुळे योग्य टायमिंग साधला की फायदा हा होतोच असंच टायमिंग शिवसेनेने साधलं आहे आणि त्यात एका नेत्याचा फायदाही झाला आहे शिवसेनेच्या या राजकीय खेळीची राज्यात चांगलीच चर्चाही रंगली आहे तर झालं असं की नाशिकमध्ये सोमवारी देवेंद्र फडणवीस हे येणार होते अनेक कार्यक्रमांना ते उपस्थितही राहणार होते आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपने जोरदार तयारी देखील केली होती पण दुसरीकडे शिवसेनेत मात्र या दौऱ्यावरून वेगळीच चर्चा सुरू होती त्यामागचं कारण होतं सुनील बागुल सुनील बागुल हे नाशकातील एक मोठे नेते मानले जातात एका वर्षापूर्वी त्यांनी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश देखील केला होता विशेष म्हणजे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी त्यांच्या आई भिकूबाई बागुल या भाजपाकडून नाशिक महानगरपालिकेत उपमहापौर आहेत तर त्यांचा मुलगा हा भाजप युवा मोर्चाचा शहराध्यक्ष देखील आहे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना साईडलाईन केल्याची चर्चा देखील होती त्यामुळे सुनील बागुल हे पुन्हा एकदा भाजपमध्ये जातील असंही बोललं जात होतं देवेंद्र फडणवीस नाशकात येत आहेत म्हटल्यावर आणखीनच चर्चा सुरू झाल्या होत्या शिवसेनेकडून ठोस आश्वासन मिळत नसल्याने नाराज बागुल यांना मोठं पद देऊन भाजपमध्ये परत आणण्याची तयारी देखील सुरू होती बागुल यांच्याकडूनही त्याबाबतची चाचपणी सुरू होती पण त्याआधीच शिवसेनेने सुनील बागुल यांना मोठं पद दिलं शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख असलेल्या संजय राऊत यांनी सूत्र हलवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करून बागुल यांना उपनेतेपद दिलं त्यामुळे बागुल यांना शिवसेनेत ठेवण्यात राऊतांना एक प्रकारे यश आलं एक प्रकारे फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेने संभाव्य धोका टाळला असंच म्हणावं लागेल शिवसेनेने महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने बागुल यांची उपनेतेपदी वर्णी लावली भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी शिवसेनेने हे टायमिंग साधत बागुल यांना उपनेतेपद देऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न देखील केला बागुल यांच्याकडे उपनेतेपद दिल्यामुळे आता शिवसेनेला नाशिक शहरात फायदा देखील होण्याची शक्यता आहे आता बागुल यांच्यावर मोठी जबाबदारी टाकल्यानंतर बागुल यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य शिवसेनेत येतात का याकडे देखील शिवसेनेच्या नजरा लागल्या आहेत महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाचताच भाजप आणि शिवसेना आता एकमेकांवर कुरघुडी करण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकते असं असलं तरी बागुल यांच्या मुलाने भाजपचे कार्यक्रम सुरू केलेत तर भिकूबाई बागुल यांनी भाजपच्या कार्यक्रमात उपस्थिती लावायला देखील सुरुवात केली आहे उपमहापौर असल्यामुळे भाजपच्या कार्यक्रमात त्या अग्रेसर दिसतात त्यामुळे सुनील बागुल यांच्या घरात दोन पक्ष राहतात की सर्व एकाच पक्षात येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे याविषयी तुमची काय मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद